नमस्कार वर्षा, सिंपल रेसिपीमध्ये मी तुमचे मनापासून स्वागत करत आहे. आज आपण शेवयाची खीर पाहणार आहोत. शेवयाची खीर सोप्या पद्धतीने कशी करता येईल यासाठी आपण काही टिप्सही दिलेले आहेत. त्यासाठी बारीक शेवया घेतलेल्या आहेत. शेवया आपल्याला तुपामध्ये चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत. एक छोटी बाउल मी शेवया घेतलेल्या आहेत. त्यानंतर यामध्ये ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहेत. त्यासाठी काजू, बदाम, पिस्ता हे सर्व मी पाण्यामध्ये 2 तासासाठी भिजवून घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घेऊ शकता. पॅन गरम करून घेतलेला आहे. त्यामध्ये शेवया घालून घ्यायच्या आहेत. शेवया आपल्याला 1 मिनिटासाठी व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर यावरती आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे. तूप 2 टेबलस्पून घातलेलं आहे. बारीक गॅसवरती आपल्याला शेवया लालसर होईपर्यंत परतून घ्यायच्या आहेत. सर्व शेवया व्यवस्थित परतल्याने खीरही खूप छान होते. शेवयांचा कलर थोडासा चेंज झालेला आहे. आपण अजून 2 मिनिटासाठी शेवया भाजून घेणार आहोत. अशा पद्धतीने मी सर्व शेवया आता भाजून घेतलेले आहेत. पातेला घेतलेला आहे. पातेला गरम करून झाल्यानंतर यामध्ये 2 टेबलस्पून तूप घ्यायचं आहे. यामध्ये मनुके घेतलेले आहेत 10 ते 12. ड्रायफ्रूट्स भिजवून घेतले होते. त्याचे आपल्याला छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत. आपल्याला सर्व ड्रायफ्रूट्स व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. ड्रायफ्रूट्सचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला बारीक गॅसवरती सर्व परतून घ्यायचे आहेत. ड्रायफ्रूट्स भिजवल्याने खीरमध्ये ते भरपूर सॉफ्ट लागतात आणि खायलाही खूप छान लागतात. त्यामुळे मी यामध्ये ड्रायफ्रूट्स भिजवून घेतलेले आहेत. आता यामध्ये आपल्याला दूध घालून घ्यायचं आहे. दूध 1 मोठा ग्लास यामध्ये घालून घेतलेलं आहे. तुम्हाला जेवढी खीर करायची आहे त्या प्रमाणात यामध्ये तुम्ही दूध घालून घेऊ शकता. दुधाला उकळी आलेली आहे. यामध्ये आपल्याला वेलची पावडरही घालून घ्यायची आहे. दुधाला आपल्याला 10 ते 15 मिनिटासाठी चांगलं उकळवून घ्यायचं आहे. यामध्ये केसर काड्याही घातलेले आहेत 3 ते 4. व्यवस्थित आपल्याला दूध उकळवून घ्यायचं आहे. दूध आपल्याला थोडंसं घट्टसर करून घ्यायचं आहे. दूध छान उकळलं गेलेलं आहे. यामध्ये आपल्याला 1 छोटी वाटी साखरही घालून घ्यायची आहे. खीर जेवढी गोड लागेल त्याप्रमाणे यामध्ये साखर तुम्ही ॲड करू शकता. दूध आपलं घट्ट झालेलं आहे. यामध्ये आपल्याला शेवटी शेवया घालून घ्यायच्या आहेत. मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये शेवया घालून घ्यायच्या आहेत. कधी कधी गॅस चालू असल्यावरती शेवया घातल्याने दूध कधी कधी नासलं जातं. त्यामुळे मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि सर्व शेवया आपल्याला व्यवस्थित दुधामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर फक्त 1 मिनिटासाठीच आपल्याला गॅस चालू करून घ्यायचा आहे. आणि खीर बारीक गॅसवर उकळवून गॅस बंद करून घ्यायचा आहे. गरम दुधामध्ये शेवया व्यवस्थित शिजल्या जातात. अशा पद्धतीने आपली शेवयाची सोप्या पद्धतीने खीर तयार झालेली आहे. पाहू शकता तुम्ही खूप छान शेवयांची खीर तयार झालेली आहे. अगदी झटपट रेसिपी आहे. यावरून गार्निशिंगला काही केसरच्या काड्याही टाकलेल्या आहेत. तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन नवीन रेसिपीसह. थँक्यू.